ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी आता पुणे पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले आहेत, तर वाहतूक पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदा दिवा लावल्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी सुद्धा आहे. या प्रकरणी पोलीस आता चौकशी करतील आणि त्यांच्या ऑडी कारवर 21,000 दंड देखील असल्याची माहिती आता मिळते आहे. तर पुणे पोलीस आता पूजा खेडकर यांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी हे वाहन असल्याची देखील माहिती मिळते आहे. ऑडी कारवरती आता कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे, कारण की सतत वादग्रस्त अधिकारी अशी ओळख पूजा खेडकर यांची आहे. आणि याशिवाय लाल आणि निळा दिवा आपल्या गाडीवरती लावल्या प्रकरणी त्यांच्यावरती अनेक आरोप केले जात आहेत आणि कारवाई सुद्धा या संदर्भातच होणार आहे. बेकायदा दिवा त्यांनी आपल्या गाडीवरती लावलेला होता. लाल आणि निळा हे दिवे त्यांनी आपल्या गाडीवरती लावले होते आणि त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई होणार आहे. अधिकची अपडेट आपण या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून. सचिन, काय कारवाई सध्या सुरू आहे, सविस्तर अपडेट. आपण पाहतोय की पुण्यातील प्रोबेशनरी IAS अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्या घरी पुणे पोलीस सध्या पोहोचलेले आहेत. त्यांचं बानेर आणि पाषाण परिसरामध्ये असलेल्या घरी खरं तर पोलीस आलेले आहेत. पोलीस सध्या बोलतात आपण पोलिसांची या ठिकाणी काय कारवाई होते, कशा बाबत. तर आपण बघत होतो ही कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे. तर ऑडी कारवरती बेकायदा दिवा लावल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावरती आता कारवाई होणार आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे, त्यामुळे आता पुणे पोलिसांची भूमिका बघणं अतिशय महत्वाचं आहे. तर पूजा खेडकर ह्या नेहमीच वादग्रस्त IAS अधिकारी म्हणून ओळखल्या गेलेल्या आहेत. खरं तर त्यांच्या संपत्तीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे.